आज आम्ही पुन्हा एकदा चाललो आहोत अक्कलकोटला. अगदी 2 दिवसात दुसऱ्यांदा स्वामींनी बोलावून घेतल्यासारखं झालं. आखीसाठी जायचं होतं, त्याच्या शिक्षणासाठी नवस बोलले होते आणि मध्ये त्याचं एक ऑपरेशनही झालं, ते मी तुमच्या कोणाबरोबरही शेअर नाही केलं, त्यासाठी पण नवस बोलले होते. म्हणून आज पुन्हा त्याला घेऊन चाललो आहोत, कारण तो आता शिक्षणासाठी हॉस्टेलला जाणार आहे. म्हणून त्याच्या आधी एका आणि एक नवीन कामाला मी सुरुवात करणार आहे चांगल्या, म्हणून मी अक्कलकोटला आत्ता जात आहे. आणि खरंच खूप बरं वाटतंय की महिन्यातून, म्हणजे महिन्यातून थोडा, या 8 दिवसात 2 दा मी जाते असं स्वामींनी पुन्हा पुन्हा बोलवून घ्यावं. आता उतरलो आहोत नाश्त्याला, नाश्ता करणार आणि मग पुढे जाणार. श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जननाथा शल विघाता श्री स्वामी समर्थ 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 शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर
ದಿಗಂಬರ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ತ್ರಿಲೋಕಧಾರಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ತ್ರಿಲೋಕಧಾರಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या इथून हा एक आहे स्वामी समर्थ कप सांबराणी छान धूप आहे हा मी याच्या आधी पण वापरलेला आहे अक्कलकोट येथील सुप्रसिद्ध अगरबत्ती असं याचं नाव आहे त्यानंतर गुलाब दोन अगरबत्त्या घेतल्या ज्या आपल्याला शुक्रवारसाठी लागतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी हे तुम्हालाही सांगते की गुलाब अगरबत्ती शुक्रवारी खास 5 लावायच्या असतात आणि त्यानंतर गुलाबाचाच एक धूप कांडी घेतलेली आहे ह्या सगळ्या नॅचरल आहेत ह्याच्यात केमिकल वगैरे नाही आहे आणि एक आपलं हिनाचं अत्तर स्पेशल खास मनोहर हिना अत्तर जे आपल्या स्वामींसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि
हा एक गुलाब तूप मी सध्या जरा उदबत्त्या वापरायचे कमी केले जास्त तुपावर जोर दिलेला आहे त्यामुळे गुलाब तूप एक घेतलाय आणि हे एक देवघराचे स्प्रे म्हणून तिथं मला मिळाले आता हा सोनचाफा स्प्रे आहे हा फक्त देवांवर सगळ्या स्प्रे करायचा आता सोनचाफा तर आपल्या महाराजांना आवडतो त्यामुळे सोनचाफा स्प्रे असा एक घेतलेला आहे आणि अजून एक स्प्रे घेतलाय दाखवते हा आहे कस्तुरी हिना म्हणजे दोन्ही मी स्वामींच्या आवडीचे स्प्रे घेतलेत हे फक्त पूजा झाली की स्प्रिंकल करायचे फार छान सुगंध राहतो आणि हे एक आरतीचं छोटंसं पुस्तक आणि एक नित्यपाठ मानस पूजा नामस्मरण एवढंच तिथून घेतलं आहे आणि प्रसादाला धारवाडी पेढे घेतलेले आहेत तर ही छोटीशी खरेदी नेहमी मी विसरून जाते दाखवायची आणि मग परत असं वाटतं आपण दाखवलं नाही म्हणून आज गाडीतच तुम्हाला दाखवलेलं आहे खरेदी म्हणजे माझी सगळी देवाचीच असते नेहमी हे तुम्हालाही माहिती आहे आता इथून आम्ही पुलगममध्ये जाणार आहोत तिथलं काही शूटिंग घेत बसणार नाही मी आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवेल परत भेटूया आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तुम्ही बघितलं खूप जास्त गर्दी होती आज मला तर वाटते 2500 लोक आत होती नुसती जिथं आपण आत्ता दर्शन घेतलं तरीही दर्शन खूप सुंदर झालं आणि जेव्हा एवढ्या गर्दीतून स्वामींचा चेहरा महाराजांचा दिसला तेव्हा खरंच डोळे भरून येतात अगदी 2 दिवसानं जरी दर्शन घेतलं तरीही तीच भावना असते की काय करू आणि काय नको असं होऊन जातं आणि त्यांच्या मनात असेल तर बघा ते 2 दिवसात सुद्धा पुन्हा बोलवतात आणि तुम्हाला जसं सकाळी मी सांगितलं की आखीच्या पुढील शिक्षणासाठी आणि त्याची मध्ये तब्येत बरी नव्हती त्याचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी अशा 2-3 गोष्टींसाठी मी बोलले होते आणि ते महाराजांनी व्यवस्थित पूर्ण केल्यामुळं त्याला घेऊन खास मला आज यायचं होतं पौर्णिमेला आम्ही तिघंच आलो होतो म्हणून 2 दिवसात पुन्हा आम्ही आज आलो आणि आता ह्याच्यावर नेक्स्ट पौर्णिमेला येऊ आज जे कोणी भेटलात प्रेम दिलं ओळख दिली त्यांना सगळ्यांना नमस्कार त्यांचे फोटो मी व्हिडिओच्या शेवटी टाकेनच पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.